या ठिकाणी NACC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड क्रीडा विभागाचे सन्माननीय क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे सर या ठिकाणी आपणाला उपलब्ध झालेले आहेत। ते या विभागाचा 2001 पासून कारभार पाहतात आणि पिंपरी चिंचवडमधून NIS पटियाला या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षेतून ते या ठिकाणी पास होऊन या ठिकाणी त्यांनी बॉक्सिंग या विभागातून ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमधून 2 वेळा चॅम्पियनशिप मिळवलेली आहे। त्याचबरोबर या परिसरातील क्रीडा क्षेत्राशी निगडीत प्रश्नांची त्यांना जाणीव आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर। सर 2014 जे आता नुकतंच झालंय आणि 2015 जे साल आहे त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा मी शुभेच्छा चिंतितो। आपणास पण सर 2014 साल जे ज्याच्यामध्ये क्रीडा धोरण जाहीर झालं आणि त्याच्या अनुषंगाने आपणाला 15 मध्ये पण काय विकास घडावा या अनुषंगाने तुमच्या काही योजना पण असतील तर त्या नुसार आम्हाला 2014 सालामध्ये काय सरकारच्या ऍक्टिव्हिटी झाल्या, काय योजना स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये काय विशेष घडलं या संदर्भात आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवीत। 2014 मध्ये आपण शालेय 70 खेळांचा स्पर्धा नियोजन केलेले आहे, जेणेकरून 25-30 हजार विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहरातले डायरेक्ट जिल्हा पातळी खेळले आज आणि त्यांना विभागीय स्पर्धेसाठी पुढे पुणे, सोलापूर, अहमदनगर या 3 जिल्ह्यातून पुणे विभागीय स्पर्धेवर त्यांना खेळले। त्यानंतर ते नंतर ते विभागस्तरावर गेले, विभागस्तरावर राज्य पातळीवर खेळले, राज्य पातळीवर ते पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती व क्रीडा प्रबोधिनी यांचा समावेश असलेल्या खेळाडूंमध्ये सहभाग त्यांचा झाला। अशी ही स्टेप आहे। पिंपरी चिंचवडला 2004 पासून मान्यता मिळाली जिल्हा पातळीची, जेणेकरून आपले पिंपरी चिंचवडचे विद्यार्थी संबंधित जिल्हा शालेय स्पर्धेसाठी पुण्याला त्यांना जावं लागत असे तर तो व्याप होत होता, मुलांना जाणं येणे अशक्य होतं। ते पिंपरी चिंचवडला मान्यता मिळवले माननीय प्रफुल्ल पटेल तसेच माननीय पवार साहेब यांनी स्वतंत्र जिल्हा पातळी 2003 मध्ये मिळवण्याबाबत प्रयत्न केले व 2004 मध्ये आपल्या पिंपरी चिंचवडला मान्यता मिळाली जिल्हा पातळीची। त्यानंतर आपण स्वतंत्र स्पर्धा घेऊ लागलो, जवळजवळ हे 70-75 खेळ असतात त्यांचे आपण नियोजन करू लागलो आणि पिंपरी चिंचवड हे त्यासाठी स्वतंत्र बजेट ठेवलेलं असतं त्याला आणि त्यानंतर ह्या स्पर्धेत शालेय विद्यार्थी खेळाडू घडत असत। सर जे तुम्ही जे सांगितलं की बा जिल्हा क्रीडा कार्यालय यांचे पण याच्यामध्ये योगदान असतं तर याच्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांचं कसा समन्वय असतो? इथे ह्याच्यात रोल मेन रोल आपला पिंपरी चिंचवडचा असतो, क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा एवढा मोठा रोल नसतो कारण ग्राउंड लेवलला सगळं आपणच काम करतो आणि बजेटही आपलं असतं, त्यामुळे बजेट आपण आपलं वापरत असतो। त्यांचं फक्त ते त्यांचं परिपत्रक आणि संबंधित खेळाचे राज्य पातळी, विभाग पातळी, नॅशनल राष्ट्रीय स्पर्धा केव्हा होणार आहेत त्याबद्दल आपल्याला ते कळवित असतात व त्याप्रमाणे आपण ते वेळापत्रक आणि स्पर्धा नियोजन करीत असतो। म्हणजे मनुष्यबळ आणि आर्थिक बळ हे आपल्या महानगरपालिकेचं असतं आणि योजना फक्त त्यांची असते अशा अनुषंगाने, योजना म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडनं आपल्याला फक्त तारखा कळतात, नियोजन वगैरे संपूर्ण आपलंच हे असतं आणि जिल्हा दर्जा आपल्या पिंपरी चिंचवडला दिले असल्यामुळे मी इथे जिल्हा क्रीडा अधिकारी या नात्याने काम करतो। परंतु माझं वर्ग 3 मध्ये पद असल्याने काम करणे फार अडचणीचं होत आहे, सदर ठिकाणी बऱ्याच अडचणी निर्माण होतात। उदाहरण म्हणून काय सांगताय सर? सदर इतर ठिकाणी इथे निर्णय घेता येत नाही,
कुठल्या बाबतीत संबंधित फायली रगडतात, जे अधिकारी येतात ते त्यांना या खेळाचा काही काहींना गंध नसतो, तेही आमचे अधिकारी असतात, मग त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला निर्णय घ्यायला लागतात, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला बराच काही प्रॉब्लेम येतो. मग संबंधित हा क्रीडा विभाग हा क्रीडा अधिकाऱ्याच्या ताब्यात असावा, त्याची वेतन निश्चिती करावी, त्याला संपूर्ण त्याप्रमाणे अधिकार द्यावेत, जेणेकरून क्रीडा ज्या क्रीडाविषयक ज्या समस्या आहेत त्याचे निवारण करणे वेळेवर होईल. निश्चितच निश्चितच. म्हणजे थोडासा ह्याच्यामध्ये तांत्रिक बाबतीत जर विचार केला तर सरकारच्या अनुषंगाने या ठिकाणी फास्ट निर्णय घ्यायला मदत होईल असं तुमचं. सर, जे आता तुम्ही जे सांगितलं की बाबा ह्या स्पर्धा ज्या जिल्हा क्रीडा कार्यालय पुढे राष्ट्रीय लेवलला स्पर्धा घेत जातात, तर त्या दृष्टीने राष्ट्रीय लेवलचे जे खेळाडू होतात किंवा राज्यस्तराचे त्याच्या अनुषंगाने तुमच्या काय योजना असतात, किंवा तुम्ही त्याच्या बॅक त्यांचं रिपोर्टिंग होतं का, किंवा मग त्याच्या आणि सर तुम्ही काय त्यांना सहकार्य करता त्या विद्यार्थ्यांना जे राष्ट्रीय आणि राज्य लेवलला मानांकित होतात त्यांना? सर, तर आपण ही जे पिंपरी चिंचवड जे क्रीडा आहे विभाग आहे हे खेळाडू विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने मोठं महत्वाचं रोल अदा करत आहे. त्याचे कारण असे की इथे आपण खेळाडूंसाठी 9 खेळ आपण दत्तक म्हणून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 80-81 खेळाडू आहेत, त्यांना दरमहा 200 रुपये दर दिवसाला आपण डाईटच्या स्वरूपात देत आहोत. दुसरी गोष्ट, स्कॉलरशिप आपण देतो शालेय राज्यस्तर आणि नॅशनल विद्यापीठ लेवलचं आणि आंतर शालेय नॅशनल ह्यांना आपण 5,000 अशा प्रमाणात आपण देत असतो. तसेच आपण मुलांसाठी ही जी मैदान आहेत राष्ट्रीय खेळाडूंसाठी आपण उपलब्ध करून द्यावं फ्रीमध्ये ह्या दत्तक योजनेअंतर्गत. त्याचप्रमाणे जे आपल्या सोयी आहेत, बॉक्सिंग क्लब आहे, परत रायफल शूटिंग आहे, तसेच हॉकी सेंटर आहे, त्या ठिकाणी आपण कोचेस ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात निरनिराळ्या खेळांचे अकॅडमी काढून मुलांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं व कॉर्पोरेशनकडे उपलब्ध असलेली साधन सामुग्री याचा योग्य व व्यवस्थितरित्या वापर होण्याच्या दृष्टिकोनातनं व खेळाडू घडण्याच्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करणार आहोत की जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे खेळाडू आहेत त्यांना आपण अकॅडमी चालवण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करणार आहोत, जेणेकरून ते स्वतः अकॅडमी चालवतील व कॉर्पोरेशनच्या मुलांना ते 20-25 त्यात आमची अट अशी राहणार आहे की महानगरपालिकेच्या शाळेतील कमीत कमी 15-20 विद्यार्थी त्यांना फ्री शिकवलं पाहिजे, आणि जेणेकरून संपूर्ण शहराचे खेळाडू विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल असे दृष्टिकोन आम्ही 2015 ठेवत आहोत. त्याचप्रमाणे आमचे जे व्यायामशाळा आहेत त्या पूर्वीच्या व्यायामाच्या पद्धती असून त्या आता फार कालबाह्य होत आहे. तर आता फिटनेस क्लब आलेले आहेत गल्लोगल्ली, आता फिटनेस क्लब निघाल्यामुळे ह्या व्यायामशाळा पण चालत नाही, तर आम्ही भविष्यात प्रभाग वाईज फिटनेस क्लब काढण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणार आहोत. एखादी संस्था जर आली तरी आम्ही या व्यायामशाळे त्यांना चालवण्याबाबत आम्ही त्यांना निश्चित आम्ही त्यांना मदत करणार आहोत. त्याचप्रमाणे अकॅडमी ह्या 9-10 खेळांची अकॅडमी आम्ही चालू करण्याबाबत हे आहेत आमची मानवंदना आहे की आम्ही खेळाडूचं नियोजन करणार आहोत खेळांचं. सर, ते ज्या तुमचे 10 दत्तक योजने दत्तक योजनेच्या अंतर्गत 10 जे खेळ आहेत तर त्याच्याविषयी माहिती सांगा ना. 10 जे आहेत आमचे वेट बॉक्सिंग आहे, ॲथलेटिक आहे, परत बॅडमिंटन आहे, हॉकी आहे, स्विमिंग आहे, त्याचप्रमाणे शूटिंग बॉल आहे, शूटिंग आहे, लॉन्ग टेनिस आहे, हॉकी आहे, आणि
ॲथलेटिक क्रिकेट कबड्डी कुस्तीचं आणि कुस्तीचं नियोजन आहे. सर तुम्ही जे सांगितलं की अकॅडमी आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे टेक्निक ज्या संदर्भात तुमचं एक योजना होती त्या संदर्भात सांगा ना आंतरराष्ट्रीय स्तरावरची. आज असं झालेलं आहे की त्या लेवलचे खेळाडू घडणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याकडे काय आहे साधन सामुग्री आहे, आपल्याकडे इन्स्ट्रक्चर आहे खेळाचं, परंतु त्या लेवलचे कोचेस आणि त्या लेवलचे कोचेस मनपाला न परवडणाऱ्यासारखे आहेत. त्यांना फार लाखातून 1.5 लाख रुपये त्यांना फी द्यावी लागते प्रशिक्षकाला. तर त्या दृष्टिकोनातनं आणि लोकांची सेवा खेळाडू विद्यार्थ्यांची सेवा व्यवस्थित मिळावी त्या दृष्टिकोनातनं आपण संबंधित आंतरराष्ट्रीय कोचेस किंवा खेळाडू त्यांनाच ह्या अकॅडमी चालवण्याच्या बाबतीत देण्याबाबत असं मानस आहे. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून बॉस जो टेक्निकल आहे जो नैपुण्याचा स्तर एकदा वाढला की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे कोचेस त्यांचे कौशल्य मिळणं आणि ते समजणं या गोष्टीचं तारतम्य राहून जाईल. तेच आमचे जे सभापती आहेत ननावले साहेब त्यांचाही मानस ह्याच प्रमाणे आहे. त्यांनी बऱ्याच वेळा बोलून दाखवलंय की बाबा आपण असं करा भविष्यात करू जेणेकरून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एक तरी खेळाडू आपला जिंकून जावा अशी त्यांची इच्छा आहे. सर हे दत्तक योजना जे आज अखेरपर्यंत जे झाल्या त्याच्या अनुषंगाने ही मुलं वाढतायत की कमी होत आहेत ह्याच्याबद्दल काय सांगाल? दत्तक योजनेचा हा आमचा एक चांगला प्रयत्न आहे, ह्याच्यामुळं मुलांचा परफॉर्मन्स वाढतच आहे. त्या अनुषंगानेच आम्हाला ह्या कल्पना सुचल्या की बाबा आपण अकॅडमी चालू केले तर ह्याच्यात आपला अजून जास्त फायदा होईल, जेणेकरून आपण आपल्या सुविधा फक्त संबंधित खेळाडू प्रशिक्षकाला जर पुरवल्या तर त्यातनं चांगलेच खेळाडू घडतील, भविष्यात पिंपरी चिंचवडचं नाव खेळामध्ये उज्ज्वल होईल निश्चितच. सर याचबरोबर 2015 नवीन काय असं टेक तुम्हाला काय सांगता येईल की कोणत्या दृष्टिकोनातून आज 2015 म्हणजे 2016 रिओ मध्ये ब्राझील ऑलिम्पिक होत आहे आणि आता लेटेस्ट म्हणजे कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स आता नुकत्याच संपलेले आहेत, त्या दृष्टीने समाजामध्ये खेळाविषयी वातावरण आहे, तर 2015 पिंपरी चिंचवड मध्ये कशा पद्धतीने काय वातावरण निर्मिती होऊ शकतं महापौर चषक स्पर्धा म्हणा किंवा इतर. आता मला तुम्हाला सांगायचं एक अशी गोष्ट आहे की भारतामध्ये ज्याप्रमाणे खेळाचा प्रचार व प्रसार आणि ज्याप्रमाणे त्याला मान सन्मान मिळावा त्या प्रमाणात नाही क्रिकेट सोडून, आणि ह्याच्यामध्ये खेळामध्ये करिअर घडवणारी विद्यार्थी संघ मुलं फार कमी आहेत आणि असे फार कमी पालक वर्ग आहेत की ज्यांना असं वाटतं की माझा मुलगा हा चांगला खेळाडू व्हावा, ही संकल्पना अजून भारतात रुजलेली नाही. त्यातल्या त्यात आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये नाहीच. तर जेव्हा ही संकल्पना रुजेल की बाबा माझा मुलगा हा चांगला ॲथलेटिक व्हावा, चांगला बॉक्सर व्हावा, चांगला रेसलर व्हावा, त्यानंतरच खेळाच जेव्हा मुलं जेव्हा आता प्रोफेशनल आता मुलं आता पालकांना किंवा मुलांना असं वाटतं मी इंजिनियर व्हावं कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये त्याचप्रमाणे डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं त्याप्रमाणे तेव्हा जेव्हा मुलांना असं वाटायला लागेल किंवा पालकांना असं वाटायला लागेल की माझा मुलगा हा चांगला खेळाडू व्हावा हे जेव्हा वाटायला लागेल त्यावेळेस ह्या खेळाला चांगले दिवस येतील. करिअर ओरिएंटेड गोष्टी ज्या वेळेला घडतील त्यावेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये निश्चितच या ठिकाणी मुलांचं योगदान निर्माण होईल, योजना येतील आणि त्याच्यानुसार भारताचा विकास होईल असं तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आणि दुसरी गोष्ट की गव्हर्नमेंटने आता नोकऱ्यांमध्ये 5% रिझर्वेशन ठेवलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना पण आता आर्थिक बाबीमध्ये ह्याच्यामध्ये आर्थिक बाब बी चांगली झालेली आहे खेळाडूंना, त्यामुळे सुरक्षितता दिसते आहे त्यांना आर्थिक बाबीची. नोकरीची हमी असल्यामुळे थोडे थोडे आता हळूहळू खेळाकडे वळायला लागलेले मुलं आणि पालक वर्ग सुद्धा.
निश्चित सर, या ठिकाणी आपण एनएससीसी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण ह्या 2014 या ठिकाणी बाय बाय करतोय आणि या ठिकाणी 15 चं स्वागत करण्याच्या या वेळेला आपण मुलाखत दिली, त्याबद्दल एनएससीसी स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.